मनसे पूर्ण ताकदीने इथे प्रचारात उतरली आहे. महायुतीचा धर्म आम्ही पाळत आहोत. मनसेची सभा ही उद्धव ठाकरे यांच्या होणाऱ्या सभेपेक्षा मोठ्या मैदानावर आहे, त्यामुळे कोणाचा विजय होईल हे यातून समजेल. त्याचबरोबर शिवसेनेचे आंधळेन मनसेवर भुंकत आहेत. भास्कर जाधव आणि विनायक राऊत हे गेल्या काही दिवसांपासून राज साहेबांवर बोलत आहेत. आम्ही मोदी साहेबांना पाठिंबा दिल्यापासून मिरची लागली आहे, त्यामुळे राज साहेबांबद्दल बोलणाऱ्या उबाठ्याच्या प्रत्येक उमेदवाराला पाडायचं अशी आम्ही सर्वांनी शपथ घेतली आहे. त्यासाठी आजची ही सभा आयोजित करण्यात आली आहे. मला असं वाटतं की आम्ही खरं तर नारायण राणे साहेबांना जेव्हा जाहीर केलं आहे तेव्हापासून सर्वच महाराष्ट्र सैनिक पूर्ण ताकदीने गावागावात प्रचार करतात. महायुतीचा जो धर्म आहे तो आम्ही पाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज मनसेचे सर्व नेते हे आज कोकणात आलेले आहेत आणि नारायण राणेंसाठी आजची सभा आम्ही घेणार आहोत. खरी जर आज उद्धव ठाकरेंची पण सभा आहे, तुम्ही दोन सभा जर नीट दाखवल्यात तर मनसेच्या नेत्यांची सभा ही उद्धव ठाकरेंच्या सभेपेक्षा मोठ्या मैदानात होते आणि यातूनच पुढचं सगळं तुम्हाला कळेल की कोकणामध्ये कोणाचा विजय होणार आहे. जर मनसेची सभा जर उद्धव ठाकरे मनसेच्या नेत्यांची सभा जर उद्धव ठाकरेंपेक्षा मोठी होणार असेल तर त्यांचा पराभव निश्चित आहे. आणि एक गोष्ट तुम्हाला ठामपणे सांगतो की यापुढे मागील काही दिवसापासून कोकणातले तो एक नाचा आहे भास्कर जाधव, तो असेल हा भिंत रात्री भिंतच आज पडणारा विनायक राऊत असेल, हे लोक ज्या पद्धतीने राजसाहेबांबद्दल बोलतात, राजसाहेबांचा कुठलाही उमेदवार नाही, आम्ही कोण आमचा कुठेच महाराष्ट्रात उमेदवार उतरला नाही, फक्त आम्ही भारतीय जनता पक्षानं मोदींना देशाच्या विकासासाठी पाठिंबा दिला आहे, बरोबर आहे. सो त्यांना एवढी मिरची लागली आहे की ते सतत राजसाहेबांबद्दल बोलतात आणि बाळासाहेबांचे विचार सोडून काँग्रेसबरोबर फिरताना त्यांना कोणालाच लाज वाटत नाही आहे. सो आम्ही सर्व नेत्यांनी शपथ घेतलेली आहे की राजसाहेबांबद्दल बोलणाऱ्या प्रत्येक उभाटाच्या नेत्याला पाडायचं. त्यामुळे याच्या पुढे जो कुठला उभाटाचा नेता राजसाहेबांबद्दल बळगरेल त्याच्या विधानसभेत त्याच्या लोकसभेत जाऊन पूर्ण ताकदीने त्याला पाडण्याचा प्रयत्न आम्ही महाराष्ट्र सैनिक करणार आहोत.